दिवाळीच्या दिवसांत दिव्यांना विशेष महत्त्व आहे आणि त्यातही धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावण्यालाही विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जीवनामध्ये आनंद, प्रेम, सौभाग्य, शांती आणि समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात. या दिव्यांच्या प्रज्वलनानं आपण फक्त आपलं घरच नव्हे तर आपलं जीवनही उजळू शकतो. याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शिवाय तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी केलेले शुभ कार्य 13 पट अधिक शुभ फळ देतात. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करून धन, ऐश्वर, सुख आणि वैभवाचा आशीर्वाद मिळवणं शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मी, श्री गणेश, कुबेर देवता आणि धन्वंतरी देव यांची पूजा केल्यानंतर सर्वप्रथम घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजाजवळ यमदीप प्रज्वलित करावा. त्यानंतर डस्टबिनजवळ म्हणजे कचऱ्याच्या ठिकाणी दक्षिण दिशेला दिवा लावावा. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यावर 2 दिवे लावावे, त्यामुळे घराची सकारात्मकता वाढते. त्यानंतर तुळशीच्या झाडासमोर 1 दिवा लावावा, छतावर दिवा लावावा. उरलेले दिवे मंदिरावर, खिडकीवर आणि घराच्या कोपऱ्यावर प्रज्वलित करावे. यामुळे घरात सकारात्मकता संचार करते आणि देवी लक्ष्मीचे कायम आशीर्वाद आपल्यावर राहतात असं सांगितलं जातं. धनत्रयोदशी हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी घरात देवी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर दिव्यांचंही विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी 13 विशेष दिवे लावल्यास आपल्या जीवनातील अनेक अडचणी आणि संकटं दूर होतात. पहिला दिवा जीवनातील अनपेक्षित मृत्यूपासून संरक्षणासाठी लावला जातो. हा दिवा घरातील दक्षिणेकडे तोंड करून ठेवला जातो. या दिव्यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील संकटं दूर होतात असं म्हणतात. दुसरा दिवा घरातील पूजास्थानी लावला जातो. हा दिवा तुपाचा लावावा असं म्हणतात. यामुळे शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कार्यात यश लाभतं. तिसरा दिवा हा देवी लक्ष्मीसमोर ठेवावा, यामुळे सौभाग्य, संपत्ती आणि समृद्धीचं आगमन होतं असं म्हणतात. चौथा दिवा तुळशीसमोर ठेवला जातो, जो घरातील शांती आणि आनंदासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. पाचवा दिवा हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जातो. यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रेम आणि सकारात्मकतेचं स्वागत होतं असं म्हणतात. सहावा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाने प्रज्वलित करावा, ज्यामुळे आर्थिक संकट आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळते असं म्हणतात. सातवा दिवा हा कोणत्याही मंदिरात ठेवावा, ज्यामुळे धार्मिक आशीर्वाद प्राप्त होतो. आठवा दिवा हा घराबाहेरील कचरा कुंडीजवळ ठेवावा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात. नववा दिवा हा घरातील बाथरूमजवळ ठेवावा, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. दहावा दिवा हा आपण घराच्या छतावर ठेवावा, जो घराच्या रक्षणाचं प्रतीक मानला जातो. अकरावा दिवा हा घरातील खिडकीजवळ ठेवावा, ज्यामुळे घरात आनंद आणि सौंदर्याचं वातावरण निर्माण होतं. बारावा दिवा हा छतावर किंवा अंगणात ठेवावा, यामुळे सणाचा उत्साह द्विगुणित होतो. तेरावा दिवा देवघरात प्रज्वलित केला जातो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी मिळते असं म्हणतात. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावून आपण आपल्या जीवनातील संकट दूर करू शकतो आणि समृद्धीचे आशीर्वाद सुद्धा मिळवू शकतो असं म्हणतात. या दिव्यांच्या उजळणीमुळे जीवनात नवी उमेद, नवी दिशा आणि एक चैतन्य निर्माण होतं असं सांगितलं जातं. यंदा 28 ऑक्टोबर 2024 पासून वसुबारसेनं दिवाळीची सुरुवात होईल आणि त्याचा पुढचा सण धनत्रयोदशी असेल. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी देवांचे वैद्य अशी ओळख असणाऱ्या भगवान धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टळावा यासाठी यमराजांची आठवण ठेवून यमदीपदानही केलं जातं. दीपावली हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. यंदा दीपोत्सव सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने समाप्त होईल. दीपावली सणांमधील प्रत्येक दिवसाची माहिती आणि शुभमुहूर्त शिवाय पूजाविधी संबंधित संपूर्ण माहितीचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.